नमस्कार मित्रांनो संसदेचा पुढचा भाग पुन्हा एक रिक्वेस्ट कि आहे, थी, थी आहे थी थी, की खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्याच्यावरनं शक्यतो जी पी डी एफ आहे ती पी डी एफ आधी डाउनलोड करून घ्या प्रिंटआउट काढा ती सोबत ठेवून मग व्हिडिओ ऐका म्हणजे मग तुम्हाला तिथे अंडरलाईन करता येईल किंवा व्यवस्थित समजेल ओके राईट आता लोकसभेचे सभापती आणि उपसभापती लोकसभेच्या पहिल्या बैठकीनंतर लवकरात लवकर लोकसभेच्या सदस्यांमधून एकाची निवड सभापती म्हणून केली जाते पहिल्या बैठकीनंतर पहिल्या बैठकीमध्ये लोकसभेची जेव्हा लोकसभा तयार होते आणि पहिली बैठक होते त्यावेळी एक प्रोटेम स्पीकर नावाचा प्रकार असतो तो आपण पुढे शिकणार आहोत तर पहिल्या बैठकीमध्ये साधारणतः सदस्यांना शपथ देणे प्रोटेम स्पीकरचं निवड करणे वगैरे वगैरे या गोष्टी असतात त्या पहिल्या बैठकीनंतर लवकरात लवकर लोकसभेच्या सभापतींची निवड केली जाते आणि काही कारणाने सभापतींचं पद जर रिक्त झालं मध्येच आधीमध्ये कधीतरी मे बी काहीतरी त्या ते, ते डिस्क्लिफाय झाले किंवा त्यांना राजीनामा द्यावा लागला किंवा त्यांच्यावर त्यांना काढून टाकण्याचा ठराव पास झाला किंवा त्यांचा दुर्दैवाने स्वर्गवास झाला काही कारणाने जर सभापतींचं पद जे या पहिल्या बैठकीनंतर इलेक्ट केले गेले होते त्यांचं पद जर रिक्त झालं तर दुसऱ्या सभासदाची निवड करून सभापतीपद भरलं जातं ओके लवकरात लवकर भरलं जात सभापतीच्या निवडणुकीची तारीख राष्ट्रपती घोषित करतात हे लक्षात ठेवायचं याचं कारण म्हणजे सभापतींच्या निवडणुकीची तारीख हे राष्ट्रपती घोषित करतात तर उपसभापती पुढे आपण बघणार आहोत त्यांच्या निवडणुकीची तारीख हे सभापती घोषित करतं ओके okay, हे दोन हा थोडासा डिफरन्स आहे म्हणून या लक्षात ठेवायचं की सभापतींच्या निवडणुकीची तारीख कोण डिक्लेअर करतं राष्ट्रपती आणि उपसभापतीची उपसभापतींच्या निवडणुकीची तारीख सभापती डिक्लेअर करतात सामान्यत तीन कारणांनी सभापतींना आपले पद सोडावे लागू शकते सभापती म्हणजे काय स्पीकर हा इंग्लिश शब्द त्याला स्पीकर आहे आणि डेप्युटी स्पीकर आहे स्पीकर म्हणजे सभापती डेप्युटी स्पीकर म्हणजे उपसभापती तर तीन कारणांनी हे पद रिक्त होऊ शकतं किंवा पद सॉरी सोडावं लागू शकतं नंबर वन सभापतींचे लोकसभेचे सदस्यत्व संपुष्टात आल्यास म्हणजे काय असतं की बघा लोकसभेमध्ये जे निवडून गेलेले असतात म्हणजे थोडक्यात काय आपल्या वा, साध्या भाषेमध्ये खासदार या खासदारांपैकी एका खासदारांची निवड सभापती म्हणून होत असते ओके आणि जर ते सभापती झालेत पण मधल्या काळात काही कारणाने त्यांचं खासदार पदच रद्द झालं त्यांना त्यांचं लोकसभेचं सदस्यत्वच संपुष्टात आलं जसं आपण काल सॉरी मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्क्वालिफिकेशन बघितलं बघा की एखाद्याला जर दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली समजा जे सभापती झालेले होते त्यांनाच काही कारणाने दोन वर्षांची शिक्षा झाली किंवा काहीतरी दुसऱ्या कारणाने ते अपात्र झाले आणि त्यांचं सदस्य सदस्यत्व गेलं तर जे मुळात लोकसभेचे सदस्यच आता उरले नाहीत ते सभापती कसं काय राहू शकतात म्हणून त्यांना आपलं पद सोडावं लागू शकतं जर त्यांचं लोकसभेचं सदस्यत्व संपुष्टात आलं तर त्यांनी उपसभापतींकडे आपला राजीनामा सुपूर्द केला तर ओके त्यांनी समजा स्वतःहूनच राजीनामा देऊन टाकला की मला सभापतीपद नको आणि राजीनामा दिला आता या वाक्यातने आपल्याला आणखी एक गोष्ट कळते की सभापती हे आपला राजीनामा कोणाकडे देतात राष्ट्रपतींकडे नाही उपसभापतींकडे देतात आणि उपसभापती आपला राजीनामा सभापतींकडे देतात म्हणजे ते एकमेकांना देतात ओके हे पक्क लक्षात ठेवायचं सो जर सभापतींनी सभापतींनी उपसभापतींकडे आपला राजीनामा सुपूर्द केला तर ते पद त्यांना सोडा रिक्त होईल बेसिकली ते जाते लोकसभेने बहुमताद्वारे त्यांना पदावरून दूर करण्याचा ठराव केल्यास बहुमताद्वारे त्यांना पदावरून दूर करायचा काही कारणाने जर सभापतींवर लोकसभेचाच विश्वास राहिला नाही आणि त्यांनी बहुमताने तसा ठराव केला तर त्यांना सभापतींना पद सोडावं लागू शकतं पण हे जे बहुमत आहे हे बहुमत कोणतं या बहुमताला म्हणतात परिणामकारक बहुमत किंवा इफेक्टिव्ह मेजॉरिटी परिणामकारक बहुमत म्हणजेच इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणजे काय की लोकसभेचे जे टोटल सदस्य आहेत त्या एकूण सदस्यांचं बहुमत आता जे साधं बहुमत असतं बहुमत बहुमतमध्ये काय असतं की उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सभासदांचं बहुमत हे साधं बहुमत झालं इथे परिणामकारक बहुमत लागतं म्हणजे असं की समजा लोकसभेमध्ये पाचशे चाळीस आपण राऊंड फिगर म्हणून दोघ पाचशे चाळीस सभासद आहेत टोटल ओके पण या याच्यामध्ये समजा ज्यावेळी हा प्रस्ताव होता डिस्कशनला यावेळी समजा चारशे जण उपस्थित होते आणि चारशे जणांनी मतदान केलं आणि दोनशे एक जणांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं म्हणजे सभापतींना हटवण्यासाठी आणि एकशे नव्याण्णव जणांनी विरोधात केलं ओके तर या चारशेपैकी ही दोनशे एक मेजॉरिटी आहे ही साधी मेजॉरिटी आहे कारण काय उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांचं हे बहुमत आहे पण इफेक्टिव्ह बहुमत कसं लागतं की जे एकूण सभासद आहे म्हणजे जे ॲब्सेंट पण होते एकशे चाळीस ते पण धरून जी संख्या आहे पाचशे चाळीस या पाचशे चाळीसच्या निम्म्यापेक्षा जास्त पाचशे चाळीसच्या निम्मी किती दोनशे सत्तर बरोबर म्हणजे दोनशे एक्काहत्तर एवढी मतं पाहिजेत आता ही दोनशे एक आहेत हे दोनशे एकाहत्तरपेक्षा कमी आहेत ना म्हणजे ही मेजॉरिटी चालणार नाही एकूण सदस्यांची मेजॉरिटी चालेल म्हणजेच परिणामकारक बहुमत इफेक्टिव्ह मेजॉरिटी लागते तरच त्यांना पदावरून दूर करता येऊ शकतं आणि हाजो पदा हा जो सभापतींना पदावरून दूर करण्याचा प्रस्ताव आहे त्याची नोटीस ही किमान चौदा दिवसांपूर्वी द्यावी लागते हां फोर्टीन डेज मिनिमम फोर्टीन डेज नोटीस ठीक अच्छा आता एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी थोडीशी विचित्र पण वाटते की जेव्हा सभागृहाचे जे सभापती असतात म्हणजे लोकसभेचे सभापती असतात जेव्हा लोक आता नॉर्मल केसमध्ये सभापती हे अध्यक्षस्थानी असतात लोकसभेच्या बरोबर पण समजा लोकसभेच्या सभापतींना हटवण्याचाच प्रस्ताव आता चर्चेला आहे तर तर वर उल्लेख केलेला ठराव सभागृहाच्या व्यतिरिक्त नसताना स्वतः सभापती हे अध्यक्षपद भूषवू शकत नाहीत कारण त्यांच्याच विरुद्ध जर ठराव चालू आहे चर्चेला आहे तर ते अध्यक्ष राहू शकत नाही म्हणजेच ते नाही। सभापती म्हणून काम करत नाही मात्र ते उपस्थित राहू शकतात का कारण ते सभापती जरी असले तरी ते त्याच्या आधी ते लोकसभेचे सदस्य आहेत खासदार आहेतच ना ते तर मग एक खासदार म्हणून ते उपस्थित राहतात त्यांच्याच विरुद्धच्या ठरावाच्या वेळी अशा ठरावाच्या कार्यवाहीत ते भागही घेऊ शकतात या स्वतःच्या विरुद्धच्या ठरावात खासदार म्हणून ना साधे सदस्य म्हणून ते बोलू सुद्धा शकतात त्या ठरावाच्या वेळी चर्चेच्या दरम्यान बोलू सुद्धा शकतात आणि पहिल्या फेरीत मतदान देखील करू शकतात मात्र जर दोन्ही बाजूंनी समान मतं पडली म्हणजे त्या प्रस्तावाच्या बाजूने पण आणि विरुद्ध पण जर समान मतं पडली तर मात्र ते मतदान करू शकणार नाहीत जे कास्टिंग वोट असतं निर्णायक मत, मत असतं ते देऊ शकणार नाहीत कारण समसमान मतं पडली आणि त्यांना जर मतदानाचा अधिकार दिला त्यावेळी समसमानच्या वेळी तर ऑब्व्हियसली ते जिंकतील कारण ते स्वतःच्या विरुद्ध थोडी मतदान करणार स्वतः स्वतःच्या विरुद्ध म्हणून जेव्हा समसमान मते पडतात तेव्हा त्यांना मतदानाचा हक्क नसतो पण पहिल्या फेरीत मात्र मतदानाचा हक्क असतो ठीक आहे सो हे पक्क लक्षात ठेवायचं याच्यामध्ये दोन गोष्टी त्यांना अलाउड नाही ज्यावेळी त्यांच्या स्वतःच्या विरुद्धचाच अविश्वास ठराव म्हणा किंवा त्यांना काढून टाकण्याचा ठराव चर्चेला असतो त्यावेळी ते दोन गोष्टी करू शकत नाही कोणत्या नंबर वन की ते त्यावेळी लोकसभेचं अध्यक्षपद भूषू शकत नाही दिस इज नंबर वन आणि नंबर टू म्हणजे की त्या समान मत पडल्यास ते निर्णायक मत देऊ शकत नाही बाकी ते सभागृहात उपस्थित राहू शकतात कामकाजात भाग घेऊ शकतात चर्चेत भाऊ शक, भाग घेऊ शकतात स्वतः बोलू शकतात आणि पहिल्या फेरीत मतदान देखील करू शकतात ओके पक्क ब्रेनवर प्रिंट करून ठेवायचं नाही ओके आता जेव्हा लोकसभा विसर्जित होते आता काय असतं की एकदा सभा सभा, लो, लो, ते सभापती झाले म्हणजे समजा लोकसभा लोकसभेच्या जा, निवडणुका झाल्या पहिली लोकसभा म्हणजे लोकसभेची पहिली बैठक झाली त्याच्यानंतर सभापतीची निवड झाली तर जोपर्यंत लोकसभेचा कालावधी असतो किती असतो नॉर्मली लोकसभेचा कालावधी पाच वर्ष असतो सॉरी अस्तर। मैं ही पन, का ही तर ह्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये सभापती सुद्धा पाच वर्ष असतात म्हणजे त्यांचाही नॉर्मल कालावधी हा लोकसभेचा कालावधी एवढा असतो ओके पण ज्यावेळी लोकसभा विसर्जित होते ओके आता विसर्जित दोन प्रकाराने होऊ शकते आयदर त्यांची पाच वर्षाची मुदत संपली किंवा दुसऱ्या काही कारणाने आधीच लोकसभा विसर्जित झाली तर लोकसभा विसर्जित झाल्यानंतर सुद्धा सभापती आपल्या पदावर कायम राहतात लोकसभा विसर्जित झाल्यानंतर काय होतं लोकसभा विसर्जित झाल्यानंतर होता निवडणुका होतात पुन्हा लोकसभेच्या आणि त्याच्यानंतर निवडणुका झाल्यावर मग पुन्हा लोकसभा बसते राईट तर या मधल्या काळात सभापती हे त्यांच्या पदावर राहतात कुठपर्यंत राहतात जेव्हा लोकसभेची पहिली बैठक होते पुढच्या लोकसभेची तोपर्यंत ते सभापती राहतात ओके पुढच्या लोकसभेच्या पहिल्या बैठकीपर्यंत ठीक आहे तर हे लक्षात ठेवायचं नि, की ते पदावरून जात नाहीत लोकसभा विसर्जित झाली तरी सुद्धा आता उपसभापती उपसभापती हे सुद्धा लोकसभेद्वारे सभासदांकडून निवडले जातात सभासदां सभापतींच्या निवडणूक निवडणुकीनंतर उपसभापतींची निवडणूक होते आणि उपसभापतींच्या निवडणुकीची तारीख हे सभापती जाहीर करतात सो आपण बघितलं की सभापतींची निवडणूक कधी होते पहिल्या बैठकीनंतर लोकसभेच्या पहिल्या बैठकीनंतर त्याची सभासभापतींच्या निवडणुकीची तारीख कोण डिक्लेअर करतात राष्ट्रपती ओके मग झालं स सब, सभापतींची निवड झाली समजा आता सभापती आले अस्तित्वात मग सभापती हे उपसभापतींच्या निवडणुकीची तारीख डिक्लेअर करतात आणि सभापतींची जशी निवडणूक झाली तशी उपसभापतींची निवडणूक होते आणि साधारणत जे म्हणजे जसं सभापती हे देखील खासदारांमधलेच असतात तसंच एका खासदाराची निवड ही उपसभापती म्हणून केली जाते काही कारणाने उपसभापतींची जागा रिक्त झाली तर पुन्हा लोकसभेच्या सभासद आपल्यापैकी एकाची निवड उपसभापती म्हणून करतात म्हणजे जसं सभापतींची जागा रिक्त झाली तर ती लवकरात लवकर भरली जाते पुन्हा निवडणुकीने त्याच पद्धतीने समजा काही कारणाने उपसभापतींची जागा रिक्त <coughs> झाली तर लवकरात लवकर उपसभापतींची पण पुन्हा निवड केली जाते दुसऱ्या कुठल्या तरी सभासद उपसभापती होतात सभापतींप्रमाणेच उपसभापती देखील लोकसभेच्या कार्यकाळात कायम राहतात लोकसभेच्या कार्यकाळामध्ये ते सुद्धा कायम राहतात मात्र तीन परिस्थितींमध्ये त्यांना आपले पद सोडावे लागते ती तीन सेम आहेत जसे सभापतींच्या तीन कंडिशन होत्या की त्याच्यात पद सोडावं लावू शकतं तसंच उपसभापतींचं आहे काय की एकतर त्यांचं लोकसभेचं सदस्यत्वच मुळात गेलं तर त्यांना राजीनामा द्यावा लागतो त्यांनी सभापतींकडे आपला राजीनामा सुपूर्त केला आपण बघितलं होतं की सभापती कोणाकडे देत होते राजीनामा उपसभापतींकडे आणि उपसभापती कोणाकडे राजीनामा देतात सभापतींकडे ओके तर अशा पद्धतीने त्यांनी सभापतींकडे राजीनामा दिला तर आणि जसं सभापतींच्या बाबतीत परिणामकारक बहुमताने त्यांना हटवण्याचा जर ठराव लोकसभेने मंजूर केला उपसभापतीनिमित्त तरी उपसभापतींना पद सोडावं लावू शकतो म्हणजे सेम टू सेम सभापतींसारखं फक्त एकच फरक कोणता की सभापती हे आपला राजीनामा उपसभापतींकडे द्यायचे उपसभापती आपला राजीनामा सभापतींकडे देतात एवढाच फरक अशा ठरावासाठी चौ चौदा दिवसांची अग्रिम नोटीस आवश्यक हे पण सेम आहे आता सभापतींचे पद काही कारणाने रिक्त असल्यास उपसभापती हे सभापती म्हणून कामकाज पाहतात जित आणि पण लवकरात लवकर ते सभापतींचं पद मात्र भरलं जातं तो तोपर्यंत उपसभापती हे सभापती म्हणून काम करतात काही कारणाने सभापती हे लोकसभेच्या अधिवेशनादरम्यान किंवा बैठकीदरम्यान अनुपस्थित असल्यास इथे रिक्त जागेचा प्रश्न होता म्हणजे सभापतींची निवडच झालेली नाहीये ओके okay? म्हणजे जागाच रिक्त आहे तेव्हा पण उपसभापती काम पाहतात आणि जागा रिक्त नाही म्हणजे सभापती आहेत पण काही कारणाने ते अनुपस्थित आहे मे बी त्यांचा कुठेतरी दौरा आहे किंवा ते आजारी आहेत किंवा परदेशात गेलेले आहेत काहीही कारणाने ते जर अनुपस्थित असले तर तेव्हा सुद्धा सभापतींचं काम कोण पाहतं उपसभापती म्हणून पाहतात ओके okay? आणि दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीदरम्यान सुद्धा काही कारणाने जर सभापती गैरहजर असतील तेव्हा सुद्धा उपसभापती हे सभापतींचं काम पाहतात ठीक आहे संयुक्त अधिवेशन म्हणजे ज्यावेळी लोकसभा आणि राज्यसभा या दोघांमध्ये एखाद्या विधेयकावरून किंवा था एखाद्या ठरावावरून डेडलॉक तयार होतो म्हणजे डिफरन्स ऑफ ओपिनियन वादविवाद म्हणा किंवा मतभेद निर्माण होतात आणि ते सॉल्व्ह होऊ शकत नाही त्यावेळी संयुक्त बैठक बोलावली जाते अशा संयुक्त बैठकीच्या वेळी जर सभापती काही कारणाने अनुपस्थित असतील तर त्यांच्या जागेवर त्यांचं काम कोण पाहतात उपसभापती पाहतात ज्या ज्यावेळी उपसभापती हे सभापती म्हणून काम पाहत असतात त्या त्यावेळी त्यांना सभापतींचे सर्व अधिकार प्राप्त होतात आता एक गोष्ट लक्षात ठेवा की उपसभापती हे ज्यावेळी सभापतींच्या अनुपस्थितीत काम बघत असतात त्यावेळी ते उपसभापती म्हणून काम बघत नाही एक लक्षात ठेवा ते सभापती म्हणूनच काम बघतात म्हणजे तेवढ्या काळापुरते ते सभापती असतात ओके okay? म्हणून तुम्ही जर कधी संसदेचं कामकाज बघितलं असेल तर ज्यावेळी सभापती दिसतात ना त्यावेळी इन द चेअर ऑनरेबल सोयांसो असं म्हटलं जातं म्हणजे आत्ता सभापतींच्या खुर्चीवर हे हे बसलेले आहेत म्हणजे समजा ते सभापती बसलेले असतील तर त्यांचं नाव येईल स्वतः आणि उपसभापती बसलेले असतील तर उपसभापतींचं नाव येईल इन द चेअर म्हणजे सभापतींच्या याच्यामध्ये म्हणून असं नसतं की एका बाजूला सभापतींची खुर्ची आहे आणि बाजूला उपसभापतींची खुर्ची आहे नेव्हर खुर्ची एकच असते आणि ती सभापतींचीच असते आणि तिथे जो बसतो सभापती बसत की उपसभापती बसतो ज्यावेळी ते खुर्चीवर बसतात त्यावेळी ते सभापतीच असतात हे क्लिअर कट लक्षात घ्यायचं ओके उपसभापतींचं पद हे पूर्णतः स्वतंत्र आहे ते सरळ लोकसभेलाच जबाबदार असतात म्हणजे असं होत नाही की सभापतींनी उपसभापतींकडनं राजीनामा मागितला असं होत नाही जर उपसभापतींना हटवायचं असेल तर लोकसभेलाच परिणामकारक बहुमताने त्यांना हटवावं लागतं त्यांचा ते सभापतींना गौण नाहीत किंवा ते सभापतींचे सबऑर्डिनेट नाहीत सभापतींच्या हाताखाली काम करत नाहीत ते एक प्रकारे सभास सभापतींच्या जागेवर त्यांच्या अनुपस्थित किंवा रिक्ततेत काम करण्यासाठी नेमलेले एक प्रकारचे स्टँड बाय सभापतीच असतात ओके okay? राईट right. <coughs> उपसभापती हे कोणत्याही प्रकारे सभापतींच्या हाताखाली काम करत नाही किंवा त्यांचं पद दुय्यम नसत कोणत्याही संसदीय समितीमध्ये उपसभापतींचा समावेश झाल्यास ते आपोआप त्या संसदीय समितीचे अध्यक्ष होतात अनेक संसदीय समित्या असतात त्या आपण पुढच्या काही लेक्चर्समध्ये बघणार आहोत वेगवेगळ्या संसदीय समित्या असतात काही ॲडहॉक समित्या आपण असतात काही विषयांनुसार वेगवेगळ्या याच्यानुसार बनवल्या जातात समित्या अशा कुठल्याही समितीमध्ये जर उपसभापती हे असतील त्या समितीमध्ये तर त्या ऑटोमॅटिक त्या समितीचे चेअरमन बनतात ओके मग दुसरा कोणी कोणीही असो त्या याच्यामध्ये समितीमध्ये ठीक आहे उपसभापती जेव्हा सर्वसाधारणपणे लोकसभेच्या बैठकीच्या अध्यक्षपद भूषत असतात त्यावेळी पहिल्या फेरीत ते मतदान करू शकतात करू शकत नाहीत मात्र एखाद्या ठरावावर दोन्ही बाजूंनी समान मते पडल्यास ते निर्णायक मत देऊ शकतात आता हे सभापती आणि उपसभापती दोघांच्या बाबतीत लक्षात ठेवायचं काय लक्षात ठेवायचं की तो याचा ठराव जाऊ द्या कोणता ज्यावेळी सभापती किंवा उपसभापतींवर उपसभापती सभापती किंवा उपसभापतींना पदावरून हटवण्याचा प्रस्ताव असतो तो प्रस्ताव बाजूला ठेवा जे नॉर्मल प्रस्ताव असतात एखादं विधेयक आहे एखादा ठराव आहे जे नॉर्मल विधेयकं नॉर्मल ठराव असतात किंवा कुठल्याही नॉर्मल कामकाजाच्या गोष्टी असतात त्यावेळी पहिल्या फेरीमध्ये सभापती किंवा उपसभापती मतदान करत नाहीत लक्षात ठेवा पहिल्या फेरीत मतदान करत नाहीत आता हे आहे बघा काय आहे की ज्यावेळी त्यांच्यावर त्यांना काढून टाकण्याचा ठराव असतो त्यावेळी ते, ते पहिल्या फेरीत मतदान करू शकतात पण समसमान मतांच्या वेळी मतदान करू शकत नाहीत हे केव्हा जेव्हा त्यांना हटवण्याचा ठराव होत असतो मात्र जेव्हा नॉर्मल कुठलंही दुसरं विधेयक असतं ठराव असतो त्यावेळी नॉर्मली ते, ते, ते पहिल्या फेरीत मतदान करत नाहीत जर समसमान मतं पडली तर ते मतदान करताना एक्झॅक्टली उलट आहे ठीक आहे हे पक्कं लक्षात ठेवायचं सो so, ते निर्णायक मत देऊ शकतात हे जे निर्णायक मत असतं या निर्णायक मताला इंग्लिशमध्ये म्हणतात कास्टिंग वोट कारण काय असतं समजा एखादा ठराव आहे ठरावाच्या बाजूने समजा दोनशे पन्नास मतं पडली ठरावाच्या विरोधात पण दोनशे पन्नास मतं पडली ठीक आहे मग आता सभापती मतदान करणार आणि सभापती सभापतींनी ठरावाच्या बाजूने मतदान केलं तर तो पास होईल आणि जर त्यांनी विरोधी मतदान केलं तर तो नामंजूर होईल ओके मग हे जे सभापतींचं मत असतं अशा वेळी हे निर्णायक मत असतं कारण त्याच्याने त्या ठरावाचा त्या विधेयकाचा निर्णय होऊन जातो म्हणून त्याला निर्णायक मत इंग्लिशमध्ये त्याला कास्टिंग वोट असं म्हणतात ठीक सो so, या दोघांमधला फरक लक्षात ठेवायचा बाळांना की त्यांना हटव जेव्हा उपसभापतींना त्यांच्या पदावरून हटवण्याचा ठराव चर्चेला असतो त्यावेळी उपसभापती चर्चेत भाग घेऊ शकतात हजर राहू शकतात परंतु अध्यक्ष भूषू शकत नाही ओके okay? हे सभापतींसारखंच आहे त्यामुळे मी रिपीट करत नाही जेव्हा सभापती सभागृहात हजर असतात व लोकसभेचे अध्यक्ष भूषवित असतात त्यावेळी उपसभापती हे सामान्य सभास सदाप्रमाणे लोकसभेत उपस्थित राहतात चर्चेचा भाग घेतात व सामान्य सभासदांप्रमाणे मतदान देखील करतात समजा सभापती नॉर्मली आहेत उपलब्ध आहेत आणि तेच चेअरमध्ये आहेत ते अध्यक्षपद भुसवत आहेत त्यावेळी उपसभापती काय करतात ते उपसभापती अदरवाईज पण खासदार असतातच से ते नॉर्मली बसतात ठरावर चर्चा करतात प्रश्न विचारतात आणि मतदान देखील करतात म्हणजे ज्यावेळी सभापती चेअरमध्ये असतात त्यावेळी उपसभापती हे नॉर्मल खासदाराप्रमाणे सर्व कार्य त्यांची करू शकतात ओके राईट right. <coughs> सभापतींची कार्य अधिकार आणि भूमिका पहिली गोष्ट त्यांना लोकसभेमध्ये अत्यंत मानाचं आणि सर्वोच्च स्थान असतं याचं कारण काय कारण ते लोकसभेचे मुख्य अधिकारी म्हणजे प्रमुख ऑफिसर असतात ते लोकसभेचे मेन ओके okay? ते एकूण लोकसभेचे प्रतिनिधित्व करतात म्हणजे ते लोकसभेला रिप्रेझेंट करतात म्हणजे सगळ्या लोकसभेच्या वतीने ते एक असतात की जे लोकसभेला रिप्रेझेंट करतात जसं आपलं मतदारसंघ असला तर अपले अपले आपले खासदार असतात ते आपल्या आपल्याला संसदेमध्ये आपलं प्रतिनिधित्व ते संसदेमध्ये करतात आपले जे आमदार असतात आपल्या मतदारसंघाचे ते आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व विधानसभेमध्ये करतात त्याच पद्धतीने लोकसभा जी आहे लोकसभेचं प्रतिनिधित्व कोण करतात तर सभापती करतात संसदीय बाबतीतले त्यांचे जवळजवळ सर्व निर्णय अंतिम असतात सभापतींना एवढं सर्वोच्च स्थान आहे की सभागृहाच्या आतमध्ये जे काही आहेत रूल्स प्रोसिजर्स चर्चा वगैरे वगैरे सगळ्यांच्या बाबतीत त्यांचा निर्णय अंतिम असतो फक्त काही रेअर केसेसमध्ये न्यायालय हे सभापतींच्या निर्णयानंतर हस्तक्षेप करू शकतं म्हणजे ज्युडिशियल रिव्यू किंवा न्यायालयीन पुनर्विलोकन करू शकतं पण नॉर्मल केसमध्ये इतर सर्व बाबतीत सभापतींचे निर्णय हे अंतिम असतात ते लोकसभेचे प्रमुख प्रवक्ते म्हणजे स्पोक्सपर्सन असतात लोकसभेच्या वतीने काहीही अधिकृत भूमिका मांडायची असेल ती राष्ट्रीय स्तरावर असो आंतरराष्ट्रीय स्तरावर असो अशी अधिकृत भूमिका मांडण्याचं काम ते करतात म्हणजे ते एक प्रकारे प्रवक्ते किंवा स्पोक्सपर्सन असतात <coughs> लोकसभेचे सभासद लोकसभेच्या वेगवेगळ्या समित्या आणि एकूणच लोकसभा यांचे अधिकार आणि विशेष विशा विशेषाधिकार विशेष विशेषाधिकार म्हणजे काय प्रिव्हिलेजेस म्हणजे काही प्रिव्हिलेजेस असतात लोकसभेचे लोकसभेच्या सभासदांचे की त्यांना हे करता येऊ शकत नाही ते करता येऊ शकत नाही कारण त्यांना ते लोकसभेत जे बोलले त्याच्या बाबतीत संरक्षण मिळतं वगैरे वगैरे वेगवेगळ्या ज्युडिशियल याच्यापासून हे जे सगळे संसदेचे लोकसभेचे सग लोकसभेचे लोकसभेच्या सभासदांचे लोकसभेच्या वेगवेगळ्या समित्या असतात कमिटीज असतात या सगळ्यांचे जे अधिकार असतात आणि विशेष अधिकार असतात म्हणजे पॉवर्स अँड प्रिव्हिलेजेस यांचे ते रक्षण करते म्हणजे गार्जियन असतात रक्षण करते म्हणजे गार्जियन असतात म्हणजे हे सगळे अधिकार आणि विशेष अधिकार यांचं जतन करणे यांना सांभाळणे ते इम्प्लिमेंट करणे त्यांची अंमलबजावणी करणे त्यांच्यावर कोणत्याही प्रति परिस्थितीत प्रतिबंध लादला जाणार नाही त्यांचं उल्लंघन होणार नाही हे बघणं हे म्हणजेच ते थोडक्यात त्यांचं रक्षण करणं हे काम कोणाचं असतं सभापतींचं असतं आणि त्याच्यामुळे या सर्व कारणांनी लोकसभेतलं त्यांचं स्थान हे सर्वोच्च अंतिम आणि अत्यंत मानाचं असतं सर्वोच्च अंतिम आणि अत्यंत मानाचं असतं मग ही जी भूमिका आहे त्यांची किंवा ही जी कार्य आहेत त्यांची ही पार पाडण्यासाठी त्यांना काही अधिकार कर्तव्य हे दिलेले असतात ती कोणती ते आपण बघू आता <laughs> हे अधिकार त्यांना तीन ठिकाणावरनं मिळतात कोणाला सभापतींना आणि नॅचरली उपसभापतींना कारण बऱ्याच अनेक वेळा उपसभापती, उपसभापती सभापती हे सभापती म्हणून का काम करणार असतात हे जे त्यांना अधिकार म्हणतात या अधिकारांचे तीन स्रोत असतात पहिलं एक म्हणजे राज्यघटना म्हणजे कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया की डायरेक्टली कॉन्स्टिट्यूशन काही अधिकार मिळतात त्याच्यानंतर लोकसभेच्या कामकाजाशी संबंधित नियम असतात त्यांचं एक्झॅक्ट नाव आहे रूल्स ऑफ प्रोसिजर अँड कंडक्ट ऑफ बिझनेस ऑफ लोकसभा ओके याच्यातनं त्यांना काही अधिकार मिळतात आणि काही संसदीय परंपरा असतात ज्यांना आपण इंग्लिशमध्ये म्हणतो पार्लियामेंटरी कन्व्हेन्शन्स परंपरा म्हणजे काही गोष्टी या राज्यघटनेत पण लिहिलेल्या नसतात कामकाजाशी संबंधित नियमांमध्ये पण लिहिलेल्या नसतात पण त्या परंपरेने चालू असतात त्या परंपरेने सुद्धा सभापतींना काही अधिकार मिळतात तर हे तीन त्यांचे हे आज स्रोत आहेत ओके मात्र ते कोणकोणते ते बघूयात आपण पहिली आणि मुख्य आणि प्राथमिक जबाबदारी जी आपण नेहमी तुम्ही जर टी व्ही बघत असाल नॉर्मल टी व्ही पण नॉर्मल मीडिया ज्याच्यावर प्रचंड आरडाओरडा नेहमीच चालू असतो आणि अदरवाईज संसद टी व्ही किंवा लोकसभा राज्यसभा टी व्ही जर बघितली तर तुम्हाला नेहमीच दिसेल की जे सभापती असतात हे साधारणतः संसदेमध्ये शिस्त शांतता आणि शिष्टाचार हे मेंटेन करण्याचा प्रयत्न करत असतात बरोबर ते कोणाला तरी बसायला सांगतात कोणाला तरी उठायला सांगतात कोणाला बोलायला सांगतात कोणाला गप्प बसायला सांगतात कोणाला सस्पेंड करतात कोणाचं सस्पेन्शन रिव्होक करतात वगैरे वगैरे तर थोडक्यात काय त्यांचं जे प्रायमरी रिस त्यांची प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी किंवा प्राथमिक जबाबदारी स्थिती असते ती काय असते की सभागृहामध्ये शिस्त आणि शिष्टाचार राखणे आणि सभागृहाच्या कायमा का, का कामकाजाचे नियमन करणे या बाबतीत त्यांचे अधिकार अंतिम असतात ओके okay? कोणाला किती वेळ द्यायचा कोणाला गप्प बसवायचं कोणाला सस्पेंड करायचं कोणाचं सस्पेन्शन रिव्होव्ह करायचं म्हणजे परत घ्यायचं त्याच्यानंतर कधी तहकूब करायची कधी पुन्हा बसवायची वगैरे वगैरे जे सगळे जे शिस्त शिष्टाचार नियमन याच्या बाबतीतले सभापतींचे अधिकार हे अंतिम असतात लोकसभेच्या आतमध्ये ओके लोकसभेच्या आतमध्ये राज्यघटनेचे संसदेच्या कामकाजासंबंधीच्या नियमांचे आणि संसदीय परंपरांचे अर्थ लावण्याचे जे मॅटर्स असतात यांच्या बाबतीत त्यांचा अधिकार अंतिम असतो ओके <coughs> म्हणजे लोकसभेच्या आतमध्ये की बाबा माझे अधिकार किंवा संसदीय परंपरा काय आहेत राज्यघटनेत काय लिहिलेलं आहे रूल्समध्ये काय लिहिलेलं आहे परंपरा काय आहेत याच्या बाबतीत ते जे सांगतील ते लोकसभेच्या आतमध्ये फायनल असतात की आपण असं म्हणू शकतो की लोकसभेच्या आतमध्ये ते सर्वोच्च न्यायाधीश असतात कोण सभापती संसदेचे कामकाज चालवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या किमान सदस्यांच्या संख्येला कोरम म्हणतात गणसंख्या कोरम आपण पुढे बघणारच आहोत की समजा संसदेचं सत्र चालू आहे आणि बैठकीमध्ये पाचच जण आलेले आहेत तरी संसदेचं कामकाज चालवायचं का तर नाही तर संसदेने आपल्या नियमांमध्ये कोरम ठरवून दिलेलं आहे म्हणजे गणसंख्या ठरवून दिलं आहे की किमान दहा टक्के म्हणजेच एक दशांश सभासद एकूण सदस्यांच्या एवढे हजार असले पाहिजेत तरच संसदेचं कामकाज चालेल तर हे कोरम आहे की नाही म्हणजे गणसंख्या आहे की नाही हे तपासणं आणि त्यानुसार लोकसभेची कारवाई पुढे चालू ठेवायची का तहकूब करायची हे ठरवणं याचे अधिकार सुद्धा सभापतींकडे असतात दोन सभागृहांमध्ये एखाद्या ठरावाच्या बाबतीत मतभेद निर्माण झाल्यास दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक जी बोलावली जाते त्या बैठकीचे अध्यक्षस्थान सभापती भूषवतात म्हणजे जरी त्या संयुक्त बैठकीमध्ये लोकसभेचेही सदस्य असतात राज्यसभेचेही सदस्य असतात पण त्याचं अध्यक्षस्थान हे लोकसभेचे अध्यक्ष म्हणजे सभापती भूषवतात राज्यसभेचे अध्यक्ष नाही ओके लोकसभेचे अध्यक्ष लोकसभेचे अध्यक्ष म्हणजे सभापती हे संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवतात एखादे विधेयक अर्थविधेयक आहे की नाही याचा त्यांचा निर्णय अंतिम असतो कारण काय की विधेयकांच्या कॅटेगरीज आहेत काही अर्थविधेयक असतात आणि काही इतर विधेयकं असतात अर्थविधेयकाच्या बाबतीत काही विशेष रूल्स असतात त्यांना काही विशेष प्रोसिजर असतात ते आपण पुढे बघणारच आहोत विधेयकाचा ज्यावेळी चर्चा करू त्यावेळी तर आधी मग ते जे स्पेशल ट्रीटमेंट मिळणार असते अर्थविधेयकाला ती मिळण्यासाठी ते विधेयक अर्थविधेयक आहे की नाही हे कोणीतरी ठरवाय ठरवायला पाहिजे ते ठरवतात सभापती आणि त्याबाबतीत त्यांचा निर्णय अंतिम असतो आणि मग ते विधेयक ज्यावेळी ते समजा लोकसभेतनं राज्यसभेत जात असेल किंवा दोन्ही सभागृहांनी पास करून राष्ट्रपतींकडे कर सहीसाठी जात असेल तर त्यावेळी हे अर्थ विधेयक आहे याचं सर्टिफिकेट जे आहे प्रमाणपत्र जे आहे ते लोकसभेच्या सभापतींचं असतं ओके ठीक आहे लोकसभेतील कोणत्याही ठरावर सामान्यतः पहिल्या फेरीत सभापती मतदान करत नाही हे आपण पाहिलंय बघा पहिल्या फेरीत उपसभापती असो की सभापती असो पहिल्या फेरीत मतदान करत नाहीत मात्र जर समान मतं पडली बाजूने आणि विरोधात तर ते निर्णायक मत देतात म्हणजेच कास्टिंग वोट देतात कारण त्याच्याद्वारे हे ठरावाचं अंतिम भविष्य ठरतं ओके हे आपण बघितलंय त्यामुळे रिपीट करत नाही दहाव्या परिशिष्टानुसार पक्ष बदलामुळे सभासदांना अपात्र ठरवण्याचा अंतिम निर्णय लोकसभेचे सभापती देतात आपण बघितलंय बघा अपात्रतेमध्ये आपण बघितलेलं आहे आयाराम गयाराम आपण बघितलं की तो प्रचार कशामुळे निर्माण झाला मग दहावं परिषष्ट बावन्नावी घटनादृष्टी एकोणीसशे पंच्याऐंशी ची राजीव गांधी आणि मग अपात्रता तर लोकसभेमध्ये जर असं झालं तर, तर लोकसभेच्या सदस्यांची अपात्रता ठरवण्याचा जो अंतिम अधिकार असतो तो कोणाकडे असतो सभापतींकडे असतो विधानसभेमध्ये विधानसभेच्या सभापतींकडे असतो आता पूर्वी असं होतं आपण बघितलं की पूर्वी असं होतं की या निर्णयाला कुठेही चॅलेंज करता यायचं नाही अपात्रतेच्या बाबतीतल्या सभापतींच्या निर्णयाला पण एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये हा जो खटला आहे की होतो होलोहोन विरुद्ध झाचिल्लू अँड ऑर्धर्स या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे की सभापतींच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं म्हणजे त्याचं न्यायालयीन पुनर्विलोकन होऊ शकतं मात्र त्याच्यासाठी सभापतींच्या निर्णयाची वाट बघावी लागते निर्णय झाल्यानंतरच न्यायालय हस्तक्षेप करू शकतं आता भारताची संसद आणि जगातल्या इतर संसद यांच्यातला दुवा असणारं एक आय पी जी आहे त्याला म्हणतात इंडियन पार्लमेंटरी ग्रुप याचे ते पदसिद्ध अध्यक्ष असतात पदसिद्ध म्हणजे जे सभापती असतात तेच अध्यक्ष असतात कशाचे इंडियन पार्लमेंटरी ग्रुप भारतीय संसदीय गट आणि हा काय भारतीय संसद गट तर भारताची संसद आणि जगातल्या इतर देशांमध्ये पण संसदा आहेत अमेरिकेमध्ये आहे इंग्लंडमध्ये आहे अनेक शेकडो देशांमध्ये आहे या संसदा आणि भारतीय संसद यांच्यामध्ये दुवा करणारा गट आहे त्याला म्हणतात आय जी आय पी जी इंडियन पार्लमेंटरी ग्रुप याचे ते पदसिद्ध अध्यक्ष असतात ओके थोडक्यात काय की जगभरातल्या अनेक वेळा यांच्या कॉन्फरन्सेस होतात की जगभरातल्या वेगवेगळ्या संसदेमध्ये काय चालू आहे त्यांच्यात काही नवीन नियम आलेले आहेत का, का जास्तीत जास्त लोकांप्रती उत्तरदायित्व वाढावं म्हणून काही केलं जात आहे का संसदेच्या याच्यामध्ये काही चेंजेस केले जातात का वगैरे असं करून चांगल्या चांगल्या गोष्टी जगभरातल्या आपण पण घ्याव्यात आपल्या चांगल्या गोष्टी त्यांना द्याव्यात याच्यासाठी या जे इंटरॅक्शन चालते त्याच्यात हा जो आपला गट आहे इंडियन पार्लमेंटरी ग्रुप याचं याचे पदसिद्ध अध्यक्ष सभापती असतात हे झालं आंतरराष्ट्रीय स्तरावर इंडियन पार्लमेंटरी ग्रुप त्याच्या व्यतिरिक्त भारताच्या आतमध्ये वेगवेगळ्या कायदे मंडळांच्या अध्यक्षांची कॉन्फरन्स असते त्याला काय म्हणतात आपण कॉन्फरन्स ऑफ प्रेसायडिंग ऑफिसर्स ऑफ लेजिस्लेटिव्ह बॉडीज लेजिस्लेटिव्ह बॉडीज म्हणजे ज्याच्यात परिषद विधानसभा आल्या परिषद आला राज्यसभा आली लोकसभा आली सगळ्यांचे जे प्रेसाइडिंग ऑफिसर्स म्हणजेच अध्यक्ष म्हणजे त्यांना आपण सभापती म्हणतो उपसभापती म्हणतो अध्यक्ष म्हणतो उपाध्यक्ष म्हणतो या सगळ्यांची जी कॉन्फरन्स असते देशाच्या आतमध्ये त्याचे सुद्धा ते पदसिद्ध अध्यक्ष असतात पदसिद्ध म्हणजे काय पदसिद्ध काय इंग्लिशमध्ये शब्द आहे एक्स ऑफिशिओ म्हणजे त्या ऑफिसमध्ये एखादा माणूस आहे या भूमिकेतनं तो ऑटोमॅटिक जेव्हा हे होतो त्याला एक्स ऑफिशिओ हो म्हणतात म्हणजे एखादी व्यक्ती लोकसभेची सभापती झाली समजा मी लोकसभेचा सभापती झालो तर मी ऑटोमॅटिक या कॉन्फरन्सचा अध्यक्ष होतो ऑटोमॅट ऑटोमॅटिक इंडियन पार्लमेंटरी ग्रुपचा पण पदसिद्ध अध्यक्ष होतो माझ्या पदामुळे होतो संदीप साळुंकेमुळे संदीप साळुंके आहे म्हणून होत नाही तर मी सभापती आहे म्हणून होतो ओके एक्झाम्पल सांगितलं समजवण्यासाठी लोकसभेच्या सर्व संसदीय समित्यांचे अध्यक्ष नेमणे त्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवणे वगैरे वगैरे हे कार्य देखील पार पडतात संसदीय समित्या आपण बघणार आहोत अनेक संसदीय समित्या आहेत तर या सगळ्या संसदीय समित्यांच यांचे अध्यक्ष नेमणे की कोण कौन कोणाचा अध्यक्ष काही समित्यांचे पदसिद्ध अध्यक्ष असतात ते सोडून इतर समित्यांचे अध्यक्ष नेमणे आणि त्यांचं कामकाजावर लक्ष ठेवणे त्याचं वारंवार पुनर्विलोकन करणे रिव्ह्यू घेणे वगैरे हे सगळं काम सभापती करतात लोकसभेचे सभापती हेच स्वतःच काही समित्यांचे डायरेक्ट अध्यक्ष असतात त्याच्यामध्ये बिझनेस ॲडवायझरी कमिटी नियम समिती म्हणजे रूल्स कमिटी आणि जनरल पर्पज कमिटी यांचे अध्यक्ष स्वतः सभापतीच असतात हे लक्षात ठेवा बिझनेस ॲडवायझरी समिती म्हणजे कामकाज सल्लागार समिती असं म्हणू शकतो पण इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा उगाच मराठीमध्ये काही गडबड झाली तर प्रॉब्लेम नको बिझनेस ॲड ॲडवायझरी कमिटी रूल्स कमिटी आणि जनरल पर्पज कमिटी या तिघांचे अध्यक्ष हे ऑटोमॅटिक सभापतीच असतात लोकसभेच्या सभागृह नेत्याने विनंती केल्यास लोक सभागृह नेते, ने नेते म्हणजे लीडर ऑफ हाऊस हे आपण पुढे बघणार आहोत नॉर्मली पंतप्रधान असतात यांनी जर विनंती केली तर ती लोकसभेची गुप्त बैठक बोलावू शकतात अशा बैठकीच्या वेळी सभागृहात किंवा सभागृहाच्या लॉबीमध्ये किंवा गॅलरीमध्ये सभापतींनी परवानगी दिलेल्या व्यक्तींखेरीत दुसरे कोणीही उपस्थित राहू शकत नाही सिक्रेट मिटिंगसाठी ओके राईट आता पुढचा मुद्दा आता हे झाले अधिकार त्यांचे अधिकार कार्य कर्तव्य वगैरे वगैरे आता त्यांचं स्वातंत्र्य आणि तटस्थता का काय असतं की जर एखाद्या व्यक्तीला फार मोठी जबाबदारी दिलेली असेल तर दोन गोष्टी आवश्यक असतात एक गोष्ट अशी की त्यांना स्वातंत्र्य असलं पाहिजे ओके okay? स्वातंत्र्य त्या का असलं पाहिजे जेणेकरून त्यांना त्या गोष्टी अतिशय मोकळ्या मनाने करता आल्या पाहिजेत त्यांच्यावर कुठलं बंधन नाही पाहिजे हे पहिली गोष्ट जेणेकरून ते स्वतः तटस्थपणे काम करू शकतील आणि दुसरं म्हणजे त्यांनी स्वतः पण तटस्थ असणं गरजेचं असतं त्या तटस्थतेसाठी पण काही गोष्टी करणं गरजेचं असतं तर याच्या बाबतीत काय आहे पहिलं सभापतींचा कालावधी हा सुरक्षित करण्यात आलेला आहे किंवा सुनिश्चित करण्यात आलेला आहे असं आपण म्हणू शकतो आपण म्हणजे काय की त्यांना कार्यकालाची कुठलीही भीती नसते फक्त एकच आहे की ज्यांना त्यांना जर काढून टाकलं ते बहुमताने पण ते काही सोपं नसतं संपूर्ण याचं इफेक्टिव बहुमत नॉर्मली सभापती हे रुलिंग पार्टीचे असतात ओके तर एखाद्या सभापतींना काढण्यावर रुलिंग पार्टी आणि अपोजिशन पार्टी दोघांचं बहुमत होणं दोघांची एक वाक्यता होणं हे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे ओके सो so, त्यांचा कालावधी सुनिश्चित करण्यात आलेला आहे लोकसभेचे परिणामकारक बहुमत असल्याशिवाय त्यांना पदावरून दूर करता येत नाही ओके आणि त्याच्यामुळे ते सुरक्षित असतो त्यांचा कालावधी म्हणजे लोकसभा जितक्या वेळ चालते तितक्या वेळ त्यांचाही कालावधी असतो किंबहुना लोकसभा विसर्जित झाल्यानंतर सुद्धा दुसरी लोकसभा अस्तित्वात येऊन त्याच्या पहिल्या बैठकीपर्यंत ते कायम असतात त्यामुळे काय त्यांना निश्चिंतता असते कार्यकालाची आणि आपण बघितलं तो जो काढून टाकण्याचा ठराव असतो त्याला चौदा दिवसांची मुदत देणं आवश्यक असतो आणि किमान पन्नास सभासदांचा पाठिंबा असल्याशिवाय तो ठराव चर्चेला येत नाही म्हणजे चर्चेला सुद्धा जर यायचा असेल तो ठराव तरी किमान पन्नास जणांची सहमती आवश्यक असते आणि त्याच्यानंतर आणखी परिणामकारक बहुमताने तो मंजूर होणं आवश्यक असतं म्हणजे चर्चेला येणं सुद्धा अवघड पन्नास किमान पन्नास सभासदांचा पाठिंबा लागतो पा। हे पक्क लक्षात ठेवा झालं मग याच्याने काय झालं की त्यांना कार्यकालाची शाश्वती मिळाली म्हणजे थोडीशी ते निश्चिंत राहतील त्यांचं स्वातंत्र्य अबाधित राहील सभापतींचा पगार आणि भत्ते हे संसदेद्वारे निश्चित केले जातात स्वतः संसदच त्यांचा पगार निश्चित करते दुसरं कोणी नाही पंतप्रधान नाही मंत्रिमंडळ नाही कुठले मंत्री नाही राष्ट्रपती नाही राज्यपाल नाही कोणी नाही स्वतः संसद संसद म्हणजे संपूर्ण लोकसभा राज्यसभा मिळून आणि तो खर्च म्हणजे त्यांच्या पगाराचा आणि भत्त्यांचा खर्च भारताच्या संचित निधीतून होतो म्हणजे कन्सोलिटेटेड फंड ऑफ इंडिया मग संचित निधीतून होतो याचा काय फायदा याचा फायदा असा की संचित निधीतून जो खर्च होतो ना त्या खर्चाला वारंवार तो दरवर्षी त्याच्यावर चर्चा किंवा मतदान होत नाही तो खर्च डायरेक्ट होतो म्हणजे संसदेवर संसदे त्याच्यावर चर्चा किंवा मतदान होत नाही की हे खरोखर द्यायचे का नाही द्यायचे दरवर्षी त्याच्यावर चर्चा होत नाही म्हणजे काय त्यांचा पगार आणि भत्ता हे सुद्धा अतिशय सुनिश्चित असतात म्हणे त्यांच्या डोक्याला ताण नसतो सभागृहाच्या कामकाजाचे नियमन करणे आणि कामकाज चालवणे आणि सभागृहात शिस्त राखणे या बाबतीत या बाबतीतले त्यांचे अधिकार कोणत्याही न्यायालयाच्या कक्ष बाहेर असतात म्हणजे तुम्ही अमुक एक सदस्याला बोलायला आठच मिनिटं काबरं दिली अमुक एक सदस्याला तुम्ही बसायला काब्र सांगितलं अमुक एक सदस्याला तुम्ही सस्पेंड का केलं अमुक एक वेळा तुम्ही संसदेचं सत्र तहकू संसदेची बैठक तहकूब का केली हे जे कामकाजाशी संबंधित इश्यूज आहेत याच्या याला हे सगळे न्यायालयांच्या कक्ष बाहेर असतात म्हणजे तिथे सुद्धा त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे <coughs> प्रस्ताव त्याला आपण मोशन म्हणतो हे आपण पुढे बघणार आहोत प्रस्ताव वेगवेगळे प्रस्ताव तर आत्ता लक्षात ठेवा की मूळ प्रस्ताव त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात सबस्टॅन्ट मोशन व इतर कोणत्याही वेळी सभापतींच्या कामावर किंवा वागणुकीवर चर्चा किंवा त्यावर टीका करता येत नाही ओके okay? म्हणजे त्यांच्यावर टीका करता येत नाही एक्सेप्ट सबस्टँटिव मोशन पदांच्या उतरंडीमध्ये त्यांना अत्यंत वरचं स्थान दिलेलं असतं पदांची उतरंड असते त्याला आपण म्हणतो ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स ही इथे दिलेली आहे बघा म्हणजे कुठलाही एखादा कार्यक्रम असेल तर त्याच्यात सगळ्यात मानाचं स्थान हे कोणाला मिळेल तर पहिल्यांदा राष्ट्रपती प्रेसिडेंट दुसऱ्यांदा व्हाईस प्रेसिडेंट दुसऱ्या नंबरवर व्हाईस प्रेसिडेंट म्हणजे उपराष्ट्रपती तिसऱ्या नंबरवर प्राईम मिनिस्टर म्हणजे पंतप्रधान चौथ्यावर गव्हर्नर ऑफ स्टेट विद इन देअर रिस्पेक्टिव्ह स्टेट म्हणजे ज्या राज्यात समजा महाराष्ट्रात फंक्शन असेल तर मग चार नंबरला महाराष्ट्राचे राज्यपाल येणार असं त्याच्यानंतर फॉर्मर प्रेसिडेंट्स म्हणजे माजी राष्ट्रपती डेप्युटी प्राईम मिनिस्टर म्हणजे उपपंतप्रधान जर असले तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया अँड स्पीकर ऑफ लोकसभा सहा नंबरवर बघा या ऑर्डर ऑफ प्रेसिडेंट्स मध्ये सहाव्या नंबरवर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्या सोबत स्पीकर ऑफ लोकसभा म्हणजे सभापती आहेत आता इथे जरी सहा नंबर असला ना तर ऍक्च्युअली जर आपण पदानुसार बघायला गेलं बघा एक दोन तीन चार पाच इथे हा पाच ए नंतर टाकलेला आहे म्हणून पाच ए म्हणजे हा तसं हे सहावं पद येतं आणि या, या सातव्या पदावर <coughs> ते येतात ओके त्याच्यामुळे जर पदांच्या नावांची उतरंड घेतली तर ते सातव्या नंबरवर त्यांना असतो कोणासोबत चीफ जस्टिस ऑफ इंडिया सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हां सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश खाली येतात अजून सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि स्पीकर हे एकत्र येतात ते सातव्या नंबरवर असतात दोघ हजार जर हे काउंटिंग असं केलं तर आणि जर तो आदेश जो आहे त्या आदेशमधला नंबर घेतला तर व सहाव्या नंबरवर हो येतात पण नॉर्मली तुमचा आन्सर हे सात नंबर असला पाहिजे जर विचारलं तर तसं मी लिहिलंय असं की नंबरनुसार गेलं तर काउंटिंगनुसार गेलं तर सातवा असतो अदरवाइज सहावा असतो ठीक आहे आता हे झालं स्वातंत्र्याच्या बाबतीत ओके स्वातंत्र्याच्या बाबतीत आता तटस्थता राखण्यासाठी काय करायचं किंवा ते तटस्थ असले पाहिजेत म्हणजे त्यांनी कोणालाही फेवर कवर करायला नको एकाला बोलायला जास्त वेळ दिला दुसऱ्याला कमी दिला वगैरे एका पार्टीच्याला जास्त वेळ दिला दुसऱ्याला कमी दिला किंवा एखादं सस्पेन्शन करायचं असेल तर कोणत्या म्हणजे एखाद्या सदस्याने काही शिव्या दिल्या आणि तो त्यांच्या पार्टीचा असला तर त्याला सस्पेंड नाही करायचं पण दुसऱ्या एखाद्याने त्याच्यापेक्षा थोडासा कमी तीव्र भाषा वापरली तरी त्याला सस्पेंड करायचं असं होऊ नये अशा पद्धतीचे किंवा आणखी इतर अनेक गोष्टी अपात्रतेच्या बाबतीतले निर्णय याच्या बाबतीत ते तटस्थ असावेत कारण शेवटी ते कुठल्या तरी पार्टी ते खासदार असतात म्हणजे कुठल्या तरी पार्टीचे असतातच ना नॉर्मली अपक्ष खासदार तर काही निवडू येणार नाही नॉर्मल केसमध्ये सो एखाद्या पार्टीचे असूनही त्यांनी तटस्थ राहावं याच्यासाठी काय तर अशी तरतूद आहे की पहिल्यांदा म्हणजे इन द फर्स्ट इन्स्टन्स ते कोणत्याही ठरावावर मतदान मतदानात भाग घेत नाही मात्र समान मत पडली तर कास्टिंग वोट देतात ओके तर निष्पक्षतेच्या बाबतीत हा एकच पॉइंट सापडतो सगळीकडे जर शोधलं तर पण नॉर्मली अशा घटना खूप रेअर घडतात की समसमान मतं पडली आणि मग सभापतींनी कास्टिंग वोट दिलं हे खूप रेअरली होतं ओके ठीक आहे आता सभापतींना स्वातंत्र्य तर दिलं गेलेलं आहे पण त्यांच्या तटस्थते बाबतीत तत। तज्ज्ञांमध्ये मतभेद आढळतात तटस्थाच्या बाबतीत जसं मी म्हटलं ना हा एक पॉईंट जर सोडला की समान म नॉर्मली ते भाग घेत नाही ठरावाच्या मतदानामध्ये आणि जर समान मतं पडली तरच भाग घेतात हा एक पॉइंट वगळता तटस्थाच्या बाबतीत आपल्याला काही जास्त सापडत नाही तर घटना तज्ज्ञांमध्ये याच्या बाबतीत वेगवेगळी मतं आहेत काही जणांचं म्हणणं आहे की सभापती हे तटस्थ नसतात किंवा त्यांना तटस्थ त्यांनी तटस्थ राहावं यासाठी आपल्याकडे सफिशियंट सेफगार्ड नाहीत किंवा तशा तरतुदी नाहीत उदाहरणार्थ इंग्लंडचं उदाहरण दिलं जातं इंग्लंडमध्ये सभापतींना आपल्या पक्षाचा राजीनामा देऊन पूर्णपणे तटस्थ व्यक्ती म्हणून वागणं भाग असतं म्हणजे त्यांना आपल्या पदाचा पार्टीचा पक्षाचा राजीनामा द्यावा लागतो म्हणजेच सभापती झाल्या झाल्या ती व्यक्ती कोणत्याही पक्षाचा सदस्य राहत नाही भारतात मात्र असं होत नाही भारतात सत्ता एकतर सत्ताधारी पक्षाचे सभासद हे सभापती होतात निवडले जातात आणि तशी निवड झाल्यानंतर देखील ते संबंधित पक्षाचे सदस्य राहतात त्याच्यामुळे अनेक घटनात हे सभापतींच्या निष्पक्ष निष्पक्षतेबाबतीत अनेक वेळा प्रश्नचिन्ह उपस्थित करतात की सभापती कितपत तटस्थ आहेत वगैरे वगैरे असं कायदे तज्ज्ञांमध्ये वेगवेगळ्या वेळी चर्चा होतात राईट तर बाळांनो हे आहे हे होतं सभापती आणि उपसभापतींच्या बाबतीत याच्यातले महत्वाचे सर्व पॉईंट्स लक्षात ठेवा आणि याच्यानंतर आपण संसदेतल्या पुढच्या टॉपिककडे वळू ज्या पी डी एफ आहेत पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे की पी डी एफ ज्या मी शेअर करतो आहे त्यांचा कुठे व्यापारी उपयोग होणार नाही हे बघा कारण तुमच्यासारख्या होतकरू गरीब आणि सिरियस विद्यार्थ्यांसाठी मी हे फ्री करतो आहे सगळं तर त्याच्यावर कोणीही बिजनेस करू नये किंवा त्याचा वापर करू नये व्यापारी उपयोगासाठी हे अपेक्षित आहे त्याची तुम्ही जरूर काळजी घ्या आणि तसं काही झालं तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा राईट थँक्यू व्हेरी मच